मोजणी करताना मुले करू शकणाऱ्या सुरुवातीच्या सामान्य चुका म्हणजे त्यांना क्रमवारीत कसे मोजावे हे माहीत नसणे. 1, 2, 3, 4, 7, 9 कारण ते खूप लहान आहेत आणि आपण त्यांना काहीतरी नवीन शिकवत आहोत. आपण हे अगदी लहान वयापासून शिकलो आहोत म्हणून आपण यात पारंगत आहोत, परंतु त्याच वेगाने मुलांनी ते सांगावे अशी अपेक्षा करणे आपल्यासाठी चुकीचे नाही का? त्यांना लक्षात ठेवण्यासाठी भरपूर संधी द्याव्या लागतील. गाणे आणि शिकण्याची प्रक्रिया आवश्यक दुरुस्त्यांबरोबरच हळूहळू आणि स्थिरतेने करावी लागेल. त्यांना वारंवार गाणे शिकवा आणि त्यांना 1 ते 9 पर्यंत क्रमशः हळूहळू पठन करण्यास प्रोत्साहित करा, जेणेकरून त्यांना वेग येईल आणि मोजणी करण्यास प्रोत्साहित करा. म्हणूनच 1 ते 5 पर्यंत शिकणे सोपे वाटते. म्हणून आधी 1 ते 5 पर्यंत मोजणी शिकवा आणि नंतर हळूहळू 6 आणि 7 वर जा. याप्रमाणे तुम्ही त्यांना क्रमाक्रमाने शिकवा. येथे ही आणखी एक चूक होऊ शकते, मी तुम्हाला दाखवेल. कृपया मला तुम्ही सांगा की हे बरोबर आहे की नाही. मी आता हे मोजत आहे. येथे किती चौरस गणक आहेत मी हे मोजत असताना निरीक्षण करा. 1, 2, 3, 4, 5, 6 आपण मुलांना असे करताना पाहिले आहे, नाही का? त्यांच्या मते हा 6 चौरस गणकांचा एक गट आहे. त्यांनी जे तोंडी म्हटले आणि हातांनी जी हालचाल केली याचा काही संबंध नाही, म्हणजे येथे समन्वय नाही. जेव्हा मी 1 म्हणते तेव्हा त्यांनी फक्त 1 गणक हलविला पाहिजे, फक्त 1. जेव्हा मी पुढील संख्या म्हणते, संख्या 2, तेव्हाच त्यांनी पुढचा चौरस गणक हलविला पाहिजे. जोपर्यंत मी 3 म्हणत नाही त्यांनी काहीही स्पर्श करू नये आणि जेव्हा मी 3 म्हणते तेव्हाच त्यांनी आणखी 1 हलवावे. 1-1 करून ते तोंडी सांगताना त्यांनी चौरस गणक हलवावेत. मुलांनी केलेली ही एक सामान्य चूक आहे, आपण सर्वांनी ते पाहिले आहे. आपल्याला हळूहळू आणि संयमाने त्यांना शिकवावे लागेल. हे पुन्हा एकदा हळूहळू करूया. 1, 2 जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत त्याला हलवू नका. 3, 4 हळूहळू करूया. आता मी परत म्हणेन. 5 जर आपण त्यांना असे सांगितले तर ते समजून घेतील की जेव्हा शिक्षक म्हणतात तेव्हाच मी ते चौरस गणक हलविले पाहिजे. याप्रमाणे जेव्हा आपण एखादी वस्तू किंवा TLM सह हे करतो तेव्हा ते चांगल्या प्रकारे करतील आणि समजून घेतील. आणखी एक सामान्य चूक मुले करतात, मी हे TLM वापरून दाखवेल. त्यापैकी काही घन येथे ठेवू. मी मुलांना हे मोजण्यास सांगेन. तुम्हाला मोजणी कशी करावी हे माहिती आहे, बरोबर? तुम्ही 1 ते 9 पर्यंत मोजू शकता, तर आता हे मोजा. मुले काय करतील? चला आपण त्यास या प्रकारे ठेवूया. मुले कदाचित त्याप्रमाणे मोजणी करतील. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 किती आहेत? येथे 8 आहेत मॅडम. यात 8 आहेत का? नाही. मुलाने काय केले, त्याने कुठेतरी सुरुवात केली आणि हे कोठे संपवायचे हे त्याला माहित नव्हते. कोणतीही सुरुवात नाही, कोणताही शेवट नाही. त्याला सुरुवात कुठे केली आणि शेवट कुठे केला हे माहित नाही. जर त्याने इथून सुरुवात केली असती तर त्याला त्याच ठिकाणी संपवायला पाहिजे, बरोबर? परंतु त्याऐवजी त्याने कोणताही क्रम न ठेवता, नियोजन न करता 1, 2, 3, 4, 5, 6 मोजले. मुलांकडून अशा चुका वारंवार केल्या जातात, तर जोपर्यंत ते या गोष्टींशी परिचित होत नाहीत तोपर्यंत या वस्तूंना एका क्रमाने मांडा आणि त्यानंतर त्यांना येथून सुरुवात आणि येथे शेवट करण्यास सांगा. जरी हे अनियमितपणे ठेवले असले तरीही त्यांना ते क्रमाने मांडायला सांगा. त्यामुळे मुलाला स्पष्टता मिळेल आणि त्याची गणना 1, 2, 3, 4, 5 होईल. येथे 5 आहेत, परंतु ही सवय होऊ नये, कारण दररोजच्या जीवनात हे असे नसते. जर समजा आपल्याला कुणी बरेच चॉकलेट्स दिले तर आपण असे म्हणू शकतो का की मी त्या क्रमाने ठेवल्या तरच मोजू शकतो? म्हणूनच
एकदा मुलांचा आत्मविश्वास वाढला की ते गोंधळून जात नाहीत. आपण मुलाला सुरुवात कुठे केली हे लक्षात ठेवा असे सांगायला हवे आणि नंतर फक्त एकदा स्पर्श करा. तुम्ही एखाद्या घणाला स्पर्श केला की पुन्हा त्या घणाला स्पर्श करू शकत नाही. तुम्ही याला स्पर्श केला आहे. एक, दोन, तीन, चार, पाच. आणि आपण याला आधी स्पर्श केला असल्यामुळे पुन्हा एकदा स्पर्श करू नका. हे पाच चौकोनी तुकडे आहेत. आपल्याकडे पाच घण आहेत. तर अशा प्रकारे त्यांनी केलेल्या प्रत्येक लहान चुकांचे काळजीपूर्वक निरीक्षण केले आणि त्यामध्ये सुधारणा केल्या तर ते त्यांच्या गणिताच्या शिक्षणासाठी खूप उपयुक्त ठरतात. माझा विश्वास आहे की आपण सर्वजण हे कार्य सक्षमतेने पार पाडू. आपण मुलांना मोजणी आणि क्रमाक्रमाने मांडणी करायला शिकवले आहे. ही गणिताची ओळख करून देण्याची पहिली पायरी आहे. त्यांना यामध्ये कुशलता मिळवावी लागेल. म्हणून हे शिकवताना पुरेसा वेळ द्या. आणि हे शिकत असताना मुले याचा आनंद घेत आहेत याची खात्री करा. शिकताना त्यांना मजा करू द्या. तुम्हाला आणि लहान मुलांना यासाठी हार्दिक शुभेच्छा.